नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कासारे किचन रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी चिकन चिल्ली। त्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची माहिती ती तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। चला तर मग आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम एक बाउल घेऊया, त्यानंतर चिकन घेऊया बोनलेस आणि ते स्वच्छ धुतलेले आणि फ्रेश असावे। त्यानंतर त्यामध्ये आपण एक चम्मच मैदा घेऊया, त्यानंतर एक चम्मच तांदळाचे पीठ, एक चम्मच कॉर्नफ्लावर घेऊया, त्यानंतर लागणार आहे एक चम्मच टोमॅटो सॉस, एक चम्मच डार्क सोया सॉस व थोडीशी काळी मिरी पाव चमचा। हे मिश्रण आपण छानपणे मिक्स करून घेऊया। जो आपण मैदा तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर टाकला आहे त्याच्याने क्रिस्पीपणा येतो आणि टोमॅटो सॉसनी टेस्ट येते आणि डार्क सोया सॉसनी थोडासा कलर येतो त्याला आणि काळी मिरी हे छान फ्लेवरसाठी। तुम्ही पाहताय की आपलं हे मिश्रण छान प्रकारे त्याला लागत आहे। अशा प्रकारे आपलं हे मिश्रण छानपैकी मिक्स झालं आहे। ते आपण आता 15 ते 20 मिनटं झाकून ठेवूया, ज्याने आपलं हे मिश्रण छानपैकी मुरेल। त्याच्यामध्ये आपली कढई गरम झाली आहे। आता आपण त्यामध्ये एक वाटी तेल घालणार आहोत आणि ते छानपैकी गरम झालं पाहिजे। तोपर्यंत आपण थोडं थांबूया। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता चिकनचे पीसेस टाकून घेऊया। एक एक तळायचे आहे जेणेकरून ते चिपकणार नाही। गॅस कमी करूया। तुम्ही पाहताय की आता आपले चिकन छानपैकी तळत आहे। ते आपण आता दुसऱ्या बाजूने तळून घेऊया व त्याला आता हळूहळू कलरही येत आहे। मी पाहताय की आपलं चिकन तयार आहे। 2 ते 3 मिनटं साधारण लागतात आणि ते मंद आचेवर करायचं आहे ज्याने चिकन करपणार नाही आणि आतमध्ये छान ते शिजून निघेल या तळून निघेल। अशा प्रकारे आपलं चिकन तळून झालं आहे। ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि खाली टिश्यू पेपर टाकल्याने ते तेल त्याच्यामध्ये राहणार नाही। अशा प्रकारे आपले चिकन छान प्रकारे तळून झालेले आहे। आता आपण ग्रेव्ही करायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम तेल टाकूया 2-3 मोठे चमचे, नंतर एक चम्मच बारीक चिरलेली लसूण, एक चम्मच अद्रक घालणार आहोत। जर तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही पेस्टही घालू शकता आणि एक चम्मच चिरलेली मिरची, जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही घालू शकता। हे मिश्रण आपण छान हलवणार आहे। आता त्याला छानपैकी फोडणी देणार आहोत। आता आलं लसूण आणि मिरची ही जास्त करपवायची नाही, आपल्याला थोडीशी कच्चीच ठेवायची आहे। त्यामध्ये आपण एक वाटी कांदा, जसं तुम्हाला कापायचं असेल ज्या आकाराचा हवा असेल तसा तुम्ही घालू शकता, एक वाटी शिमला मिरची, तो छान प्रकारे तेलात फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहताय की कांदा आणि शिमला मिरची ही जास्त आपल्याला तळायची नाही आहे, फक्त त्याच्यातला कडकपणा जो आहे तो निघून गेला पाहिजे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कांद्याची पातीचा थोडासा कांदा, ज्याने छान फ्लेवर येईल। ते सुद्धा मिश्रण आपण छान हलवून घ्यायचं आहे। यात आपण घालणार आहोत
रेड चिली सॉस 2 चमचे, मीठ घालणार आहोत चवीनुसार. मी चिकन मध्ये घातलं नव्हतं मॅरिनेट करताना, त्यामुळे आता घालत आहे कारण आम्ही कमी मिठाचा वापर करतो. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही चवीनुसार घालू शकता. आणि 1 चम्मच तिखट व 2 चमचे डार्क सोया सॉस. हे मिश्रण आता आपण परत मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहताय की आपली ग्रेव्ही आता तयार होणार आहे छान. ह्या ग्रेव्हीमध्ये आपण मसाला तर घालत नाही, तर ती पातळ होण्यासाठी किंवा तुम्हाला जर अजून ग्रेव्ही हवी असेल तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. ग्रेव्ही वाढवण्यासाठी आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत व त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिश्रण छान हलवायचं आहे. कॉर्नफ्लॉवरचे झालेले मिश्रण आपण आता यात घालणार आहोत व ते मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहताय की आपली ग्रेव्ही तयार आहे आणि त्याला छान कलरही आला आहे. आता आपण यामध्ये चिकन तळलेले टाकणार आहोत. जर तुम्हाला ग्रेव्ही अजून पातळ हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणीही ॲड करू शकता. हे चिकन आता ग्रेव्हीमध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. 1 ते 2 मिनटं आपण हे मिश्रण छान प्रकारे मिक्स करून घेऊया. थोडंसं आपण गार्निशिंग म्हणून कांद्याची पाट टाकूया ज्याने अजून छान दिसेल. अशा प्रकारे आपली क्रिस्पी चिकन चिली तयार आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमची पुढची रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.